नांदगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांब्यासाठी आम्ही नांदगावकर यांनी रेल्वे प्रशासनास निवेदन दिले होते रेल्वेकडून अजूनही या संदर्भात चर्चा न झाल्याने आम्ही नांदगावकर यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे रेल्वेने यावर उत्तर देणे अनिवार्य आहे निवेदनात करण्यात आलेल्या सहा गाड्यांचे थांबे अजूनही प्रलंबित आहेत था जोपर्यंत थांबे पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही नांदगावकर शांततामय मार्गाने रेल्वे प्रशासनाला जाग येईपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका घेतली आहे रेल्वेच्या स्टेशन मास्तरद्वारे रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे यांना निवेदन देत आहेत तरी आम्हाला लवकर न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे निवेदनात पुढे प्रमाणे गाड्या थांबण्यासाठी एक झेलम एक्सप्रेस अकरा हजार सत्याहत्तर ऑब्लिक अठ्याहत्तर दोन कामायनी एक्सप्रेस अकरा हजार एकाहत्तर ऑब्लिक बहात्तर तीन अकरा हजार पंचवीस ऑब्लिक सव्वीस हुतात्मा एक्सप्रेस जनता एक्सप्रेस तेरा हजार दोनशे एक ऑब्लिक दोन पाच कुर्शीनगर एक्सप्रेस शालीमार एक्सप्रेस अठरा हजार एकोणतीस ऑब्लिक तीस, तीस आम्ही नांदगावकर यांनी येत्या आठ दिवसात वरील गाड्याचे थांबे मिळावे अन्यथा उपोषणे आंदोलने या गोष्टीला भाग पडायला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट अॅक्टिव्ह महाराष्ट्र नांदगाव